नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक। तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, TET शिक्षक पात्रता परीक्षा महाTET 10 नोव्हेंबर 2024 नियोजित आहे। आजपासून 15-16 दिवस राहिले आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। मग या शेवटच्या 15 दिवसांमध्ये आपला अभ्यासाचा प्लॅन काय असायला पाहिजे, आपला अभ्यासाबद्दलचा जो मास्टर स्टडी प्लॅन आहे तो काय असायला पाहिजे, तो आपण या ठिकाणी बघूया। बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। म्हणजे तुम्हाला जे मार्क्स मिळणार आहे त्याच्यामध्ये 10 मार्क्स वगैरे, किमान 8-10 मार्क्स, म्हणजे ह्या पद्धतीनं आपण जर अभ्यासात थोडासा बदल करून केला तर नक्कीच मिळतील। तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा आणि ऑलवर सेट करा। चला, तत्पूर्वी परत एक गोष्ट सांगू इच्छितो। बघा, या ठिकाणी दिवाळी धमाका बंपर ऑफर आपल्या ऑनलाईन ॲपमध्ये सुरू आहे। त्यामध्ये TET टेस्ट सिरीज संपूर्ण मोफत आहे। 40 टेस्ट पेपर आणि 40 सोल्युशन पेपर तुम्हाला त्या ठिकाणी मोफत आपण केलेले आहे। तर यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे लक्षात घ्या, राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। आणि डाउनलोड केल्या ते मोफत 40 टेस्ट पेपर आणि टेस्ट म्हणजे सोल्युशन पेपर तुम्हाला मिळेल। सोबतच TET पेपर 1 पेपर 2 संपूर्ण अभ्यासक्रम आपण दिवाळी ऑफरमध्ये फक्त 699 रुपयामध्ये घेतलेला आहे। त्यामध्ये टेस्ट सिरीज नोट्स, पुस्तके, ईबुक्स, नंतर PYQ आणि संपूर्ण अभ्यास साहित्य मिळेल। सोबतच TIIT 2024 संपूर्ण अभ्यासक्रम 899 रुपयामध्ये, त्याच्या टेस्ट सिरीजमध्ये तब्बल 50 पेपर आणि 50 सोल्युशन पेपर बघा मोफत मिळणार आहे। नोट्स, पुस्तके, ईबुक्स, PYQ आणि संपूर्ण अभ्यास साहित्य तुम्हाला मिळणार आहे। सोबतच दिवाळी ऑफरमध्ये पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम हा सर्व विषयासहित फक्त 499 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे। आणि या पोलीस भरती बॅचमध्ये 90 पेक्षा जास्त प्रश्न परीक्षेत आले नाही तर या फीजच्या 10 पट पैसे तुम्हाला परत मिळतील। आपल्या कोणत्याही बॅचमध्ये सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्डेड बॅच मिळेल। सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ईबुक्स, PDFs, टेस्ट सिरीज मिळतील। मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व पेपर मिळतील। व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा तुम्हाला कालावधी मिळेल। परीक्षा त्याच्याही जर पुढे गेली तर तुम्हाला कालावधी वाढवून मिळेल। परीक्षा होईपर्यंत म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष किती वर्ष लागू द्या परीक्षेला, तुम्हाला तो अभ्यासक्रम तुमच्याकडे राहील हे लक्षात घ्या। आतापर्यंत आपल्या क्लासेसच्या माध्यमातून 3000+ विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये, 1500+ विद्ययार्थ्यांनी पोलीस भरतीमध्ये आणि 1024+ विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीमध्ये यश मिळवलेलं आहे। तुम्हाला यशाचे भागीदार जर व्हायचं असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला, आता आपण बघूया आपली जी TET आहे अवघ्या 15 दिवसावर येऊन ठेपलेली आहे। आणि अशी आशा करूया की तुमचा अभ्यास नीट झालेला असेलच, पण तरीही मग तसं होते काही वेळेस आपण 1 मार्काने 2 मार्काने म्हणजे मागे पडतो, नापास होतो, पात्र होत नाही। तर तसं होऊ नये त्यासाठी तुमच्या अभ्यासाच्या प्लॅनमध्ये तुमचा जो मास्टर प्लॅन आहे थोडंसं काय म्हणून सांगा त्याच्यामध्ये अपडेट करून आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे। बघा, महाTET पेपर 1 परीक्षेचा नमुना 2024 पेपर 1 सर्वांना सारखा असतो लक्षात घ्या। मग बाल विकास आणि अध्यापन शास्त्र 30 मार्काचं आहे, भाषा 1 30 मार्काची आहे, भाषा 2 30 मार्काची आहे, गणित 30 मार्काचं, पर्यावरण अभ्यास म्हणजे परिसर अभ्यास 30 मार्कासाठी आहे। आणि असे एकूण 150 प्रश्न फर्स्ट पेपरला आहे। सेकंड पेपरला 3 विषय सारखेच राहील, बाल विकास आणि अध्यापन शास्त्र सेकंड पेपर TET हे 30 मार्काचं आहे, भाषा 1 30 मार्काची आहे, भाषा 2 30 मार्काची आहे, गणित आणि विज्ञान हे 30 मार्काचं किंवा सामाजिक शास्त्रे ज्याने सोशल सायन्स निवडला आहे ते म्हणजे असं गणित आणि विज्ञान 60 मार्क। म्हणजे एक लक्षात घ्या, जे फर्स्ट पेपरला आहे ते कोणते सब्जेक्ट सारखे आहे लक्षात घ्या, तर बाल विकास आणि अध्यापन शास्त्र भाषा 1 भाषा 2 हे सब्जेक्ट सारखे आहे। आणि सेकंड पेपरमध्ये मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स, सामाजिक विज्ञान हे 60-60 मार्काचा जो कंटेंट आहे तर तो 60 मार्काचा कंटेंट हा तुम्हाला डिफरंट आहे हे लक्षात घ्या। तर आता आपल्याला करायचं काय, ज्यांचे पेपर 2 आहे म्हणजे 1 पेपर आणि पेपर 2 असे आहे
त्यांनी बाल विकास आणि अध्यापन शास्त्र ह्यांचा अभ्यास एकत्रित करायचा आहे आणि तुम्ही केला असेल म्हणजे वेगवेगळा करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. भाषा एकचा अभ्यास दोन्ही पेपर आहे त्यांनी सुद्धा एकत्रच करायचा आहे म्हणजे पेपर एक आणि पेपर दोनसाठी आणि भाषा दोनचा अभ्यास पेपर एक आणि पेपर दोनसाठी हा अभ्यास एकत्रच करायचा आहे हे लक्षात घ्या. मात्र पेपर दोनमध्ये ज्याचं मॅथमॅटिक्स आणि विज्ञान आहे त्यांचं मॅथमॅटिक्स पेपर एकमध्ये जर असेल तर नो प्रॉब्लेम त्याचा अभ्यास कंटिन्यू ठेवू शकतो आणि विज्ञानमध्ये काय आहे तर विज्ञानचा फक्त वेगळा अभ्यास करावा लागेल. आणि सोशल सायन्स असेल तर त्यांना दुसऱ्या पेपरमध्ये इयत्ता 6वी 7वी आणि 8वी लक्षात घ्या. इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अशी तीन विषयांची काय म्हणू पुस्तके वाचून काढणं जरुरी आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा जी स्टेट बोर्डाची पुस्तके असतात तर स्टेट बोर्डाच्या पुस्तकामधूनच सर्वाधिक वेळा प्रश्न येत असतो. सर कुठून? स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून. मार्केटच्या पुस्तकामध्ये खूप मोठा फापट पसारा असतो हे लक्षात घ्या. स्टेट बोर्डाच्या पुस्तकाची लँग्वेज अत्यंत सोपी असते. प्रश्न आपण टॅकल करू शकलो पाहिजे. आपण ज्या बॅचेस घेतल्या त्याच्यामध्ये सर्व स्टेट बोर्डाच्या पुस्तकं आपण शिकवलेली आहे आणि त्याच्यामध्ये इव्हन प्रश्न कुठे येतो कसा येतो हे सुद्धा आपण त्या ठिकाणी क्लिअर करून दिलेलं आहे हे लक्षात घ्या. तर आता बघा म्हणजे इथून आपल्याला पुढे आतापर्यंत जो आपला अभ्यास झालेला आहे तो निश्चितच चांगला झालेला आहे पण इथून पुढे परत आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे तर ते लक्षात घ्या पहिल्यांदा. तर आता तुम्हाला आतापर्यंत अभ्यास करत असताना आणि टेस्ट पेपर सोडवत असताना लक्षात घ्या अभ्यास करून तुम्ही टेस्ट पेपर सोडवत असताना तुम्हाला कच्चे दुवे तुमचे समजले असतील म्हणजे तुमच्या परीक्षेसाठी जमेच्या बाजू काय काय आहे आणि तुमचे प्रॉब्लेमॅटिक कंटेंट कोणते कोणते आहे हे तुम्हाला समजले असतील. आणि समजले नसेल तर तुम्ही काय करायचा सिंगल एक दोन जरी टेस्ट पेपर सोडवले बघा एकतर तुम्ही काय सांगा टेस्ट पेपर सोडवले आता आपले 40 टेस्ट पेपर हे तुम्हाला मोफतच आहे. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा ॲप डाउनलोड करा आणि डायरेक्ट फ्री टेस्ट पेपर मिळणार आहे तुम्हाला. एकूण टोटल 40 टेस्ट पेपर आणि 40 सोल्युशन पेपर असं तुम्हाला त्या ठिकाणी फ्री आहे. म्हणजे तुम्ही एक टेस्ट पेपर किंवा दोन टेस्ट पेपर सोडवल्याबरोबर तुम्हाला काय माहिती आहे किंवा तुम्ही हे टेस्ट पेपर सोडवा किंवा PYQ म्हणजे आधीच्या झालेले कोणत्या वर्षीचे पेपर जर समजा तुम्ही सोडवले टेस्ट पेपर म्हणा PYQ हे तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला आपल्याला काय येत आहे आणि काय येत नाही आहे हे कन्फर्म होणार नाही हे समजून घ्या. म्हणून तुम्हाला पहिल्यांदा तुमचं काय लक्षात घेणं जरुरी आहे की आता टेस्ट पेपरमध्ये मग तुम्ही जर समजा एका टेस्ट पेपरमध्ये किंवा PYQ मध्ये लक्ष द्या की तुम्ही 30 प्रश्न गणिताचे सोडवलेले आहे. बघा एक किंवा दोन बघा इथे एक किंवा काय म्हणून सांगा दोन टेस्ट पेपर तुम्ही सोडवलेले आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवलेले आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 30 प्रश्न गणिताचे सोडवले आहे म्हणजे एका पेपरमधले 30 सोडवले दुसऱ्या पेपरमधले 30 सोडवले ह्या 30 पैकी तुमचे जर समजा 18 बरोबर आले पा लक्षात घ्या आणि जर या ठिकाणी 12 चुकत असेल पा लक्षात घ्या ह्याच्यापैकी तुमचे 20 बरोबर आले आणि ह्याच्यापैकी जर समजा तुमचे 10 चुकत असेल तर लक्षात घ्या. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येणं किंवा लक्षात घेणं ही गोष्ट गरजेची आहे की जे 18 आणि 20 आपले बरोबर येतात या ठिकाणी ते परीक्षेत सुद्धा बरोबर येणार आहे. ते परीक्षेत सुद्धा बरोबर येणार आहे त्याचं कारण काय त्याचा अभ्यास झालेला आहे तो घटक तुम्हाला व्यवस्थितरित्या समजत आहे आणि तो घटक तुम्हाला येत आहे असा त्याचा अर्थ होतो. पण जो घटक तुमचा इथे लक्षात घ्या या पेपरमध्ये चुकत आहे एक लक्षात घ्या जो घटक तुमचा या पेपरमध्ये चुकत आहे या पेपरमध्ये चुकत आहे तो इतरही पेपरमध्ये चुकणार आहे आणि तो घटक तुमचा तुम्हाला सांगतो परीक्षेतही चुकणार आहे चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. मग ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला लक्षात घ्या 17-18 बरोबर येत असेल तर मग तुम्ही निश्चितच पास होणार आहे. पण जर समजा इथे आपले काय म्हणून सांगा 12 बरोबर येत आहे 18 चुकत आहे तर इथून किमान आपल्याकडे 15 दिवस आहे. हे 15 दिवस अभ्यास करत असताना तुम्ही रिव्हिजन अशा घटकांची करा विषय कोणताही असू द्या लक्षात घ्या विषय कोणताही असू द्या विषय कोणताही असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगा टेस्ट पेपर ज्याला जर डावलून अभ्यास करत असेल तर त्याला अर्थ नाही. बघा टेस्ट पेपर PYQ ह्यांना पहिल्यांदा सोडवणं जरुरी आहे. बघा आता एक 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 स्टेप मी तुम्हाला सांगतो हे लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्ही टेस्ट पेपर सोडवले त्याच्यानंतर तुम्हाला काय येते ते समजलं लक्षात घ्या काय येते तुम्हाला ते समजलं आणि इथे काय येत नाही ते समजलं. बघा काय येत नाही याचे दोन भाग पडतात लक्षात घ्या काय येत नाही याचे दोन भाग पडतात. तर त्याच्यातला काही न येणारा जो कंटेंट असतो तो तुमच्या दृष्टीने प्रचंड कठीण असतो आणि प्रत्येकालाच प्रत्येकच सब्जेक्ट सारखाच सोपा किंवा सारखाच कठीण नसतो. त्याच्या पार्श्वभूमीवर किंवा त्याला काय कठीण जातं काय सोपं जातं हे विद्यार्थ्यानुसार कसं असते सर वेगवेगळं असते.
लक्षात घ्या। म्हणून मला काय म्हणायचं आहे, येतो तो फायनल झाला, येतो तो कंटेंट फायनल झाला, तो आपल्याला येतोच, त्याच्याबद्दल नो प्रॉब्लम। पण जो कंटेंट आपल्याला येत नाही, लक्षात घ्या, जो कंटेंट आपण असं लक्षात घेऊया की जो कंटेंट, लक्ष द्या काय म्हटलं मी, सांगा आपल्याला येत नाही, बघा, तर त्याच्यामध्ये दोन भाग पडतात। म्हणजे एक भाग कसा असतो की या येत नाही पैकी एक भाग, म्हणजे आपण वाचलं, अभ्यास केला, सोडवलं, लक्ष दिलं तर तो येतो। म्हणजे हे 12 जे चुकलेले आहे पलीकडे, 18, 12, 10 जे चुकलेले आहे, त्याच्यापैकी पुन्हा 2-4 प्रश्न आपण कव्हर करू शकतो। आणि जे तुमच्या दृष्टीनं तुम्हाला असं वाटतं अशी फिलिंग आहे की ह्याला आपण कितीही करायचा प्रयत्न केला तरी हे आपल्याला येणार नाही, मग आता तुम्हाला सांगा की आपल्याकडे 15 दिवस उरलेले आहे। म्हणून मग त्याचा अट्टहास नाही करायचा की मला जे अजिबात येत नाही तेच आलं पाहिजे। आता होऊ शकते तुम्ही त्याचा अट्टहास केला आणि ते परीक्षेला येतील की नाही ह्याची काही शाश्वती नाही। म्हणून जे येतं तुम्हाला माहित आहे की हे वाचल्याने येतं, हे सोडवल्याने येतं, हे सराव केल्याने येतं, ह्याच्यावर मी लक्ष दिलं तर येतं, तर असे दोन भाग त्याही कंटेंटचे पडतात। सर कोणत्या कंटेंटचे भाग पडतात बघा, जो न येणारा। आता बघा इथे मी वर एक लिहितो टायटल, लक्ष द्या का। आता बघा या ठिकाणी काय म्हटलं मी, हे बघा या 30 पैकी हे कोणते आहे सर, तर हे कोणते आहे सांगा, येणारे, आणि हे कोण आहे सर, तर न येणारे। लक्ष द्या हे कोण आहे, न येणारे। मग न येणाऱ्यामध्ये आता अभ्यास फक्त हे उरलेले 15 दिवस कोणाचा करायचा आहे, याच्यातून तुम्ही ठरवा की आपल्याला प्रयोग येत नाही आहे, संधी येत नाही आहे, समास येत नाही आहे, क्षेत्रफळ येत नाही आहे, की इंग्रजीमध्ये कोणता कंटेंट येत नाही आहे, तर त्या कंटेंटवर फोकस करून किमान पर डेला तुम्ही 1 मार्क 2 मार्काचं जरी प्लस केलं, म्हणजे 1-1, 2-2 चॅप्टर 1-2 चॅप्टर 1 तासात 2 तासात असं 10 तासामध्ये प्रत्येक विषयाचा जरी केला, आणि प्रति विषयाचा एक जर वाढत असेल, तर आतापासूनही तुम्ही पर डे 3-4 जर प्रश्न वाढवले तर 3 × 15 हे 60 म्हणजे तुम्हाला ऑलरेडी मिळणार आहे। इथूनही तुम्ही पास होऊ शकता, फक्त तुम्हाला कच्चे दुवे पक्के दुवे हा मुद्दा कळला पाहिजे। मग आता बघा येणाऱ्याला सोडून द्या, ते कन्फर्म झाले, ते येणारच आहे, ते परीक्षेतही तुमच्या बरोबर येणारच आहे। न येणाऱ्याचे दोन भाग करा, म्हणजे आपण जर त्याचा अभ्यास केला, रिव्हिजन केली, सराव केला, तर आपल्या येणाऱ्या गोष्टीवर फोकस करा पहिले। आणि एवढं करू नये, हे यायला लागले म्हणजे तुमच्या स्कोअरमध्ये काय झालं सांगा, प्लस झाला। मग जे न येणारे आहेत त्याच्यापैकी जो घटक तुम्हाला कॉन्फिडेंटली सोपा वाटतो त्याच्यावर फोकस करा, त्याचा अभ्यास करा, आणि तो तुम्हाला येईल, लक्षात घ्या। म्हणून आता टार्गेट असं ठेवा की आपला जो प्रश्न चुकत आहे, समजा तुमचा समाजचा प्रश्न प्रत्येकच प्रश्नपत्रिकेत चुकतो, किंवा गुणोत्तर प्रमाणचा प्रश्न प्रत्येकच प्रश्नपत्रिकेत चुकतो, किंवा क्यूब अँड डायसिसचा प्रश्न प्रत्येकच प्रश्नपत्रिकेत चुकतो, मग तो घटक पहिले करून घ्यायचा। जो चुकतो म्हटलं तर तो करून घ्या, त्याला राईट करून घ्या, तुम्हाला माहीत आहे केलं तर येते आपल्याला, म्हणून ते करून घ्या। आणि हे घटक आपल्या बॅचमध्ये सर्व सविस्तर A to Z शिकवलेले आहे, हे लक्षात घ्या। तर म्हणून आता बघा तुमचा प्लॅन कसा असायला पाहिजे, तर प्लॅन बेसिक पासून फर्स्ट काय सांगा, जे आपण दिलेले टेस्ट पेपर आहे किंवा PYQ आहे त्याला चाळा। 1-2 PYQ तुम्ही 2-3 घंट्यात चाळू शकता, आतापर्यंत तुम्ही चाळले असेल, तर तुम्हाला अंदाजही आला असेल की आपलं काय बरोबर येतंय परीक्षेमध्ये आणि काय चुकतंय, त्याचा अंदाज तुम्हाला आला असेल। आणि मग येणारे बाजूला करून न येणाऱ्यामध्ये 2 गट पाडा, जे प्रचंड कठीण आहे, मग या 15 दिवसात माझं होईल का हे धास्ती घेऊच नका, त्याला बाजूला ठेवा। आणि त्याच्यापैकी तुम्हाला जे कॉन्फिडेंटली असं वाटतंय की बाबा रे मी जे याच्यापैकी जर मी हा कंटेंट जर केला, मला वाटतंय की हे जर केला तर मला येऊ शकते, त्या घटकांचा त्या कंटेंटचा अभ्यास करा। आणि दररोज 1 मार्क 2 मार्क प्लस होईलच टार्गेट ठेवून अभ्यास करा, म्हणजे नक्कीच तुमच्या 15 दिवसामध्ये पुन्हा टाइम टू सांगा 30-35 मार्काचा फरक पडेल, हे लक्षात घ्या। आणि नक्कीच बघा, आणि अभ्यासास कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा, म्हणजे असं घाबरून जाऊ नका, कारण पेपर कसाही आला तुम्हाला एकट्याला कठीण राहणार नाही, आणि तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं येणारच आहे। जनरली सोशल सायन्सवाल्यांनी परिसर अभ्यासाचा वगैरे अभ्यास करत असताना स्टेट बोर्डाच्या पुस्तकावर जास्त भर द्या, हे मला विशेष करून सांगायचं आहे। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा। आणि इकडे ही जी दिवाळी धमाका बंपर ऑफर आहे, तर टेस्ट सिरीज तुम्हाला संपूर्ण मोफत आहे। राऊत सर युनिक अकॅडमी ॲप डाउनलोड करा व मोफत टेस्ट सिरीज मिळवा। TET पेपर 1 व पेपर 2 हे संपूर्ण फक्त 699 रुपयात आहे, सोबत टेस्ट सिरीज, नोट्स, पुस्तके, ईबुक्स, PYQ
संपूर्ण अभ्यास साहित्य आहे। TIIT 2024 संपूर्ण अभ्यासक्रम 899 रुपयामध्ये आहे। सोबत टेस्ट सीरीज मिळेल आणि तब्बल 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्यूशन पेपर मिळेल। सोबत नोट्स, पुस्तके, ई बुक्स, PYQ संपूर्ण अभ्यास साहित्य मोफत आहे। आणि पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम 499 रुपयामध्ये आहे, हे लक्षात घ्या। वर्षभराचा तुम्हाला कालावधी मिळेल, परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून मिळेल। आणि आतापर्यंत तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 3000 प्लस विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून, 1500 प्लस विद्यार्थी पोलीस भरतीमधून आणि 1000 प्लस विद्यार्थी एकट्या 2022 शिक्षक भरतीमध्ये आपल्या क्लासमधून सिलेक्ट झालेले आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि लगेच यशाचे भागीदार व्हा। व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। थँक्यू सो मच।